राजेंद्र क्लॉथ, लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन, ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्यावत शोरूम, राजेंद्र फॅशन, राजेंद्र क्लॉथ स्टोअर, मेन रोड, संगमनेर। पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथील श्री भगवान विद्यालयात जनसेवा फाउंडेशन आणि डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमान सर्वरोग निदान आणि उपचार शिबिराचं उद्घाटन येळेश्वर संस्थांचे महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते संपन्न झालं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवक नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांची उपस्थिती होती। तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष अभयराव आव्हाड, माजी उपनगराध्यक्ष बंडूशेठ बोरुडे, काँग्रेसचे संभाजी वाघ, तालुकाध्यक्ष अजय रक्ताटे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट प्रतीक खेडकर, ॲडव्होकेट दिनकरराव पालवे, ॲडव्होकेट विठ्ठल बडे, ऊसतोडणी कामगारांचे नेते गहिनीनाथ थोरे, राजेंद्र जगताप, संदीप जाधव, अल्पसंख्याक सेलचे नासिरभाई शेख, लालाभाई शेख, राजेंद्र नांगरे यांचं मान्यवरांची उपस्थिती होती। दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये गेली 15 वर्षांपासून विकास झाला नाही, फक्त मतांसाठी ते दिसतात, आता बदलण्याची वेळ आली आहे, असं म्हणत माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर सुजय विखेंच्या मागे राहण्याचं आवाहन यावेळी आपल्या भाषणातून केलं। विठ्ठलनाथ राजकारणाच्या बाबतीत बोलायचं तर नंतर बोलू, हे व्यासपीठ राजकीय नाहीये। खासदार विखे पाटलांनी एक संस्कार घालून दिलेले आहे, पूर्वीपासून खासदार विखे पाटलाचे या ठिकाणी बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी अजून पण आहेत, ढाकणे पाटील इथं आले, तरुण आहेत, जुने कार्यकर्ते आज सुजयदादाच्या कार्यक्रमाला आले। पूर्वीपासून या विखे पाटलाचा वारसा जनसेवेचा आहे आणि आमच्या जनसेवा फाउंडेशन मार्फतच हे शिबिर ठेवलेलं आहे। भालगावची बरीचशी कंपनी आलेली, आमची मित्र कंपनी दादा या भालगावमध्ये 15 दिवसात 7 तरुण खाला झाले अटॅकने। आमचे सगळे भालगावला त्या दिवशी मिटिंग झाली, विठ्ठलनानानी त्यांनी सर्व महाराजाकडे गेले, ब्राह्मणाकडे गेले, काय करायचं हो, बरेचसे जण जीप करून नगरला गेले, हे सर्वच जीप करून जायचं हे आपल्यासारख्या ग्रामीण भागात परवडत नाही। ही जाण असणारे नाळ ओळखून सुजयदादांनी त्या ठिकाणी शिबिर ठेवलंय, त्यामुळे आपण सर्व या परिसराच्या वतीने दादाचे आभार मानू। पुन्हा एकदा मी या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो, दिग्दर्जींनी त्यांनी भाषण केलेलंच आहे, मी जास्त बोलत नाही, राजकारणाच्या वेळेस बोलू पण गेले 15 वर्षे आपण खूप पाठीमागं गेलेलो आहे। दक्षिण भागात काय विकास झाला आहे, या ठिकाणी मागे उमेदवार एकदा निवडून गेला, उमेदवार असतानाच म्हणलो आता मला महत्व नको, तरी ते निवडून आले याची जाण घेऊन यावेळेस जरा आपण फटका बसायचा कार्यक्रम करू, एवढंच सांगतो। सुजय दादाला मनापासून शुभेच्छा देतो, आमचा परिसर आपल्या पाठीशी निश्चित उभा राहील, एवढं या प्रसंगी सांगतो। जिल्ह्याचं संस्कृती संवर्धन करताना सुसंस्कृत राजकारण आणण्याची गरज आहे, असं सांगताना जिल्ह्यामधील गुन्हेगारी घटनांनी जिल्ह्याची मोठी बदनामी झाली आहे, यापुढे जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेऊन ते सोडवण्याचं काम केलं जाईल, असं यावेळी डॉक्टर सुजय विखे यांनी सांगितलंय। राजकारणामध्ये नगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा सुसंस्कृतपणा आणण्याचं काम आम्ही हाती घेतलंय, त्याची सुरुवात आम्ही केली। आज राजकारणामध्ये सुसंस्कृत लोकांची गरज आहे, सुशिक्षित लोकांची गरज आहे, ज्याचं शिक्षण चांगलं झालं, ज्यांनी खरंच समाजकारणासाठी काही केलं, ज्यांना कौटुंबिक वारसा आहे, त्याची सुरुवात आम्ही केली। आज अवयावर त्यामुळे आमच्या बरोबर आहेत असे लोक आपल्याला गरजेचे, असे लोक जे समाजाला काही घेऊ शकत, आज स्वतःच्याच वाणी आहे आपण लोकांना काही द्यावे असे लोक काय करायचे, तर विचारपूर्वक या पुढं आपण कोणा पाठीमागं उभं राहणार आहात याचा विचार आपण, विनंती आहे की फार निवांत वेळ घेऊन करा। जे जे आरोग्य शिबिरामध्ये सहभागी होणार आहेत, ज्यांना पुढच्या तपासण्या लागणार आहेत त्यांना आम्ही एक चिठ्ठ्या देऊ, या चिठ्ठ्याच्या माध्यमातून आपण उद्या याच ठिकाणी यायचे, इथं आमच्या गाड्या येतील, तुम्हाला बसमध्ये ठेवतील आणि बसमध्ये तुम्हाला वेळ घाटामध्ये घेऊन देत आहे। काम करत राहायचं आहे, जनसेवा फाउंडेशनच्या वतीने हे काम चालत राहणार आहे। थोडस येणाऱ्या कालावधीमध्ये आरोग्य शिबिराच्या व्यतिरिक्त जनसेवा फाउंडेशन शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेणार आहे आणि फार मोठे मोठे आंदोलन दूरदरवाडी संदर्भात असेल, कर्जमाफी संदर्भात असेल आणि असे असंख्य शेतकऱ्यांच्या प्रश्न संदर्भात या ठिकाणी आंदोलन केले जातील आणि जनसेवेच्या माध्यमातूनच ही जनजागृती करायचा आमचा प्रयत्न राहणार आहे। मला फार मोठं सैन्य नकोय, प्रत्येक गावात असे 4 कलाकार भेटले ना तरी मी कार्यक्रम भेट करून देईल, खरं सांग तर याच पद्धतीचे युवक लागतात, कुठलाही राजकीय वारसा नसला तरी चालेल, तुमचे वडील सरपंच नसले तरी चालतील, तुमचे वडील संचालक नसले तरी चालतील, या जागेत जनसेवेच्या संघटनेमध्ये सगळ्यांना जागा आहे आणि पहिलं प्राधान्य त्याला
त्याच्या घरी कधीच राजकीय पद मिळालेलं नाही. तर बिंदास या, मजा करा. सर्वसामान्य माणसांसाठी, त्यांच्या कामासाठी आपल्याला लढायचं आहे. एवढंच ध्यास तुम्ही जनसेवा फाउंडेशन संघटनेमध्ये तुम्ही येऊ शकता. विश्वनाथ थोरे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं, तर सूत्रसंचलन अजय रक्ताटे यांनी करून वसंत खेडकरांनी सर्वांचे आभार मानले. डॉक्टर सुजय विखे यांचे पाथर्डी ते खरवंडी कासाऱ्या प्रवासादरम्यान तनपूरवाडी, वाळुंज, अकोला, आगसखांड, टाकळी फाटा, भूते टाकळी, येळी येथील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केलं. अमोल कांक्रियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.